चमचमीत तर्री आलेला रस्सा इथे तयार झालेला आहे. वड्यांनाही खूप सुंदर असा आकार आलेला आहे. तर आज आपण मासवडी आणि रस्सा बनवणार आहोत. नमस्कार, मी मधू, घरगुती शेफ मधू. या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर सर्वात आधी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई तापली का आपण चेक करून घेऊ. तर कढई तापलेली आहे, त्यात आता आपण 1/2 कप शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे इथे भाजून झालेले आहे, आता आपण त्यांना बाहेर काढून घेऊया. तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर इथे 1/2 वाटी तीळ भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर. लाल रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया आणि तिळाला आपल्याला वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तीळ भाजून झाल्यानंतर आता आपल्याला इथे सुकं खोबरं घ्यायचं आहे 1/2 वाटी. बारीक गॅसवरच आपण भाजून घेऊ, कारण खोबरं जे आहे ते पटकन भाजलं जातं आणि जरा जरी ते जास्त भाजलं गेलं तर करवटपणा येतो. तर बारीक गॅसवर आपण खोबरं भाजून घेऊ. तर खोबरं इथे भाजून झालेलं आहे, बाहेर काढून घेऊया. तर खोबरं भाजून झाल्यानंतर आता अगदी 1/2 पळी आपण तेल टाकून घेऊ आणि त्यात आता आपण एक मोठ्या साईजचा कांदा तळून घेऊया. तर इथे कांदाही भाजून झालेला आहे, बाहेर काढून घेऊया. तर सगळ्यात शेवटी इथे 20 ते 25 टाकळ्या लसणांची आणि अगदी थोडीशी कोथिंबीर भाजून घेऊ. गॅस बारीक ठेवूया. तर लसूण भाजून झालेले आहे, गॅस आता आपण बंद करूया, बाहेर काढून घेऊ. तर एक 10 ते 15 मिनिटासाठी सर्व आपण थंड व्हायला ठेवून देऊ आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ. सर्व मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे आणि सर्वात आधी आपण तीळ जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया. सगळं एकत्र जर टाकलं तर तीळ जे आहे ते बारीक होणार नाही, तर त्यासाठी फक्त तीळ आपण मिक्सरला लावून घेऊ. तर इथे तीळ बारीक करून घेतलेलं आहे, बाहेर काढून घेऊया आणि आता त्याच भांड्यामध्ये हे सारण बारीक करून घेऊ. सारण वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, बिना पाण्याचं सारण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरमध्ये बारीक करून झालंय, त्यात आता आपण बारीक केलेली तिळाची पावडरही टाकून देऊ. तर यात आता आपण टाकून घेऊ थोडीशी हिंग. यात आता आपण 1/2 चमचा टाकूया धने पावडर. 1/2 चमच्यापेक्षाही कमी हळद. 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून देऊ. वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. तर इथे सारण व्यवस्थित मिक्स करून झाले, आता आपण वरच्या आवरणाची तयारी करून घेऊया. तर इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आता आपण 1 वाटी चण्याचं पीठ घालून घेऊया. त्यात आपण घालूया थोडीशी हळद 1/2 चमचा आणि त्यात गरजेनुसार पाणी घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घेऊया. तर इथे 1 ग्लास पाणी वापरून मी हे मिश्रण एकदम पातळ करून घेतलेलं आहे. तर आता त्याच कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर 1/2 पळी आपण तेल टाकून घेऊ. त्यात टाकूया 1 छोटा चम्मच जिरा,
जीरा तडतडून झाल्यानंतर मिरची आणि लसणाची पेस्ट, आणि त्यातच टाकली आहे चण्याचं पीठ। गॅस मध्यम करून घेऊ। त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। तर इथे पीठ जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अधूनमधून ढवळत राहायचं आहे। तर इथे व्यवस्थित शिजवून घेऊ। ते झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घेऊया। तर इथे 5 मिनिटं झाले आहेत, पीठ व्यवस्थित वाफले का बघून घेऊया। तर इथे असा हा गोळा तयार झाला आहे, पीठ जे आहे ते व्यवस्थित वाफलं आहे। हे बघा, तर आता आपण गॅस बंद करून घेऊ। तर इथे कोळपाटावर एक सुती कापड ओलं करून आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे आधी जे आपण पीठ शिजवून घेतले त्यातला अर्धा हिस्सा या कोळपाटावर आपण काढून घेऊया। गरम असतानाच हे काढायचे। तर अर्धा हिस्सा काढून झाल्यानंतर हाताला तेल पाणी किंवा मग लाटणं किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपण ह्याला आधी थापून घेऊया। तर इथे हे आता व्यवस्थित थापून झालंय, त्यात आता आपण मसाला लावून घेऊया। तर मसाला आपल्याला जास्त भरायचा आहे ह्यात, आणि त्यानंतर थोडस अलगद प्रेस करू आपण। तर आता मसाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण फोल्ड करून घेऊया। तर त्यासाठी कापडाला पकडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आता शेवटच्या टोकाने सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल। आणि आता त्याला माशाचा आकार देऊया। तर माशाचा आकार दिला जातो म्हणूनच त्याला मासवडी असं म्हटलं जातं। तर व्यवस्थित असा माशाचा आकार देऊया।
तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा माशाचा आकार इथे आलेला आहे। ह्याला आता आपण असंच थंड व्हायला ठेवू द्यायचं आणि त्यानंतर त्याची वडी पाडायची। तर तोपर्यंत आपण रस्त्याची तयारी करून घेऊया। वाटण्यासाठी आधी आपण भाजून घेऊया। तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक मोठा साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। त्याला आपण थोडंसं भाजून घेऊ। कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर त्याच्यात आपण लसूण घालून घेऊया। दोन्ही एकत्र घातल्याने काय होतं, कांद्याच्या ओलाव्यापणामुळे लसूण वाटलं जात नाही। आधी कांदा भाजून घ्यायचा किंवा मग सगळं सेपरेट भाजायचं। तर लसूण कांदा भाजून घेऊया। तर इथे कांदा आणि लसूण भाजून झाले, गॅस बारीक करून घेऊया आणि त्यात आता आता पाव वाटी ओवर घालून घेऊया। सुकलेलं बारीक गॅसवर थोडंसं भाजून घेऊ। सुकं खोबरंही भाजून झाले, गॅस बंद करून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी थंड व्हायला देऊ। तर इथे वाटण जे आहे ते थंड झालंय। आपण आता मिक्सरमध्ये काढून घेऊया, एकदम बारीक पेस्ट करून घेऊ। तर इथे बारीक पेस्ट जे आहे ते तयार आहे आणि आता आपण पटकन फोडणी देऊन घेऊया। तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात 3 ते 4 चमचे आपण तेल टाकून घेऊया। तर तेल गरम झाल्यानंतर त्यात आता आपण घालून घेऊया 1 चमचा जिरा। जिरा घालून झाल्यानंतर त्यात अगदी चिमूटभर अशी हिंग घालून घेऊया। तर त्यात आता वाटण घालून घेऊया आणि बारीक गॅस करून 30 ते 35 सेकंदापर्यंत वाटणाला भाजून घेऊया। तर इथे वाटण थोडस भाजून झाल्यानंतर त्यात आता 1 ते 1.5 चमचा आपण घालून घेऊया लाल तिखट। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। अर्धा चमचा हळद। अर्धा चमचा गरम मसाला। अर्धा चमचा धने पावडर। गॅस बारीक करून घेऊ आणि व्यवस्थित सगळे मसाले जे आहेत ते भाजून घेऊ। तर इथे अगदी छान असं मसाल्याला आणि खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे। त्यात आता आपण गरम गरम पाणी टाकून घेऊया। तर इथे साधारण मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी ऍड करून झाल्यानंतर त्यात आता चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेऊया। आणि त्यात आता अगदी फ्रेश अशी कोथिंबीर भरपूर घालून घेऊया। गॅस आता आपण बारीक करून घेऊ आणि छान असं उकळून घेऊया। एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत उकळल्यानंतर जी काही तर्री आहे ती वरती येईल। तर आपण व्यवस्थित त्याला उकळून घेऊ। तर इथे थोडंसं बेसन उरलं होतं तर तेही मी इथे टाकून घेते। हे ऑप्शनल आहे, ह्याच्याने थोडंसं सार जे आहे ते थोडंसं घट्ट होतं, तर त्यासाठी इथे मी टाकलेलं आहे। तरी ते जमा व्हायला सुरू झालेली आहे। आता आपण पटकन वडे कापून घेऊया। तर इथेही हे व्यवस्थित थंड झालेलं आहे, त्याला आता आपण व्यवस्थित कट करून घेऊ। जमतील तसे जाडसर किंवा पातळ अशा पद्धतीने आपण एक एक पीस कापून घेऊया। तर इथे बघू शकता मस्त असा लेयर आलाय मसाला आणि बेसनाचा।
तर इथे रस्साही छान असं उकळलेलं आहे. गॅस आता आपण बंद करून घेऊया आणि अशा पद्धतीने मासवडी आणि रस्सा इथे तयार आहे.